राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांमध्ये सहभाग घेत आहे एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी राष्ट्रवादीवर थेट टीका केली आहे ते म्हणाले इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा आहे मात्र हा राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या त्याचं काय करायचं आम्ही बघतो अशा शब्दात सीमा भागातील निपालीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला त्यावर आता जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे जयंत पाटील म्हणाले देवेंद्र फडणवीस आमच्या पक्षाला साडेतीन जिल्ह्याचा पक्ष म्हणत आहे पण त्यांचा भारतीय जनता पक्षाने फौजदाराचा हवलदार केला आहे आता त्यांनी आमची मापे काढावीत का असा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांनीही देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला एका वाक्यात उत्तर दिलं आहे शरद पवार म्हणाले मी आता निपालीला चाललो आहे त्यामुळे कोण पार्सल आहे आणि कोण किती वस्ताद आहे या सगळ्या खुलात तिथेच बोलेल असं म्हणत पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना निपालीत जाऊन उत्तर देऊ असे स्पष्ट केले